येत्या 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार गटातर्फे ख्यातनाम उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने रावेर लोकसभा मतदारसंघात जबरदस्त मुकाबला रंगणार असून यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे हे किंग मेकर ठरणार असल्याचे चित्र स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. यंदा रावेर लोकसभा निवडणुकीत अनेकदा मोठे ट्विस्ट येताना दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांच्यावर विश्वास ठेवत लागोपाठ तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. यामुळे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक गारद तर झालेत, पण यांच्या पाठोपाठ त्यांचे सासरे आमदार एकनाथराव खडसे यांची भाजपामधील घरवापसी निश्चित झाल्याने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात खडसे यांचे वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. दुसरीकडे रक्षा खडसे यांच्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे भुसावळ विधानसभेचे लक्ष असणारे सर्वार्थाने प्रबळ असणारे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांना उमेदवारी देत तगडे आव्हान उभे केले आहे. ब्राह्मणे यांची उमेदवारी ही आश्चर्यकारक असली तरी रावेर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या बौद्ध मतांसह अन्य बहुजन समाजांचे सोशल गणित यातून मांडण्यात आले आहे. यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत होणार असून भाजपाच्या रक्षा खडसे यांचे वर्चस्व दिसत असले तरी वंचितच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील राजकारणाचे समीकरण बदलणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. MCA न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, मुक्ताईनगर.